नमस्ते मित्र मैत्रिणींनो, जय श्री गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आणि आज मी तुम्हाला सोनचाफ्याचं रोप दाखवत आहे. आणि तीन चार प्रश्न सलग आलेले आहेत की सोनचाफ्याची पानं पिवळी पडतात, सोनचाफ्याची पानं सडल्यासारखी दिसतात, सोनचाफ्याची पानं सगळी गळून गेलेली आहेत. पुन्हा पुन्हा तेच तेच प्रश्न आल्यामुळे सोनचाफ्याची थोडीशी माहिती घेऊयात. आता हे जे माझं रोप आहे तेही डब्यामध्ये आहे. आणि याच्यामध्ये मी जेव्हा लावलं तेव्हा किचनचा कचरा भरला होता खाली. बरेच दिवस त्याला तसंच ठेवलं होतं, त्या कचऱ्याला माती टाकून वरती. जेव्हा मी हे रोप लावलं तो एक व्हिडिओ आहे किचनच्या कचऱ्यावरती, किचन वेस्टवरती हे सोनचाफ्याचं रोप आलेलं आहे. ते लावताना व्हिडिओ आहे. आणि हे तेच रोप आहे जे आता तुम्ही पाहताय. तर याला भरपूर फुलं येऊन गेलेली आहेत. आणि जेव्हा तुम्हाला असे प्रश्न पडतात की तुमचं झाडाची पानं सडल्यासारखी झालेली आहेत, तर मग तुम्ही पाणी जास्त घालत असाल, मुळ्या कुजत असतील, तर तुमचे पानं सडल्यासारखे होऊ शकतात. किंवा तुमचं झाड जमिनीत आहे का कुंडीमध्ये आहे त्याचा मला कधीही अंदाज येत नाही, कारण तुम्ही तसं काही सांगत नाही ते झाड कशामध्ये आहे ते. त्यामुळे मी पण उत्तरं देताना तशाच पद्धतीने तुम्हाला दोन्ही पद्धतीचे उत्तरं सांगत असते. जर झाड जमिनीत असेल तर त्याच्या मुळाशी बुंद्याशी पाणी जास्त साठून राहू नये याची काळजी घ्यायची आहे. हा झाला एक बाजूला विषय झाला. तर पानं सडल्यासारखी होतात म्हणून पानं पिवळी पडतात. तर पानं पिवळी पडत असतील तर त्याला काहीतरी पोषक तत्वांची कमी असते. तर माझं हे झाड बघत आहात तर याची पानं आता हे जे जुने पानं आहेत ते गळून जात आहेत आणि नवीन पानं येत आहेत. तर तुमच्याबरोबर असा प्रॉब्लेम होत आहे का की नवीन पानं येत आहेत तर जुनी पानं गळून जात असतात? त्यामुळे ते घाबरण्याचं काही कारण नाही आहे. जेव्हा कुठल्या पण झाडाची नवीन पानं येताना पहिली पानं जुनी होऊन ते गळून जात असतात. तो एक बदल असतो निसर्गाशी जुळून घेतलेला. तर त्याच्यामुळे पानं पिवळी पडली नवीन येत असतील तर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही आहे. जर पानं सर्व गळून गेली असतील तो पण एक प्रश्न आहे की पानं सर्व गळून गेलेली आहेत. तर नवीन जेव्हा आपण रोप लावतो तेव्हा नर्सरीतून जर तुम्ही रोप आणलं तर त्याला 2-3 दिवस अजिबात लावायचं नाही. त्याला आपल्या घराच्या जागेवरती कुठं लावायचं असेल तिथं सेट करून ठेवायचं, म्हणजे त्या वातावरणाशी त्याला जुळवून घेता येईल 2-3 दिवसात. नंतर त्याला लावलं तर त्याला सावलीत ठेवायचं, लगेच त्याला उन्हात पण नाही काढायचं. आणि खूप खतं दिली तरी पण पाणी पानं गळून जातील, म्हणजे खराब होऊन पानं गळून जातील. खूप जास्तीचे रासायनिक खतं दिली तर पानं गळून जाऊ शकतात. आणि पानं गळण्याचं अजून एक कारण आहे, जर त्या खाली मुळ्या रुजत असतील तरी पण पानं गळून नवीन पानं येण्यासाठी पण पानं गळून जातात. तर हा संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो पानांसंबंधीच आहे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की सोनचाफ्याच्या झाडाला काही होऊ नये कुंडीतील असेल तर त्यासाठी तुम्हाला माझ्यासारखं याच्यामध्ये सर्व किचनमधले जे पदार्थ साली असतात, फळभाज्यांची देठं असतात, केळीच्या साली म्हणा, ॲपलच्या साली, असे बऱ्यापैकी ज्या आपल्या किचनमध्ये कचरा निघतो तो सर्व मी ह्या डब्यामध्ये जिरवत असते. आणि त्याच्यावरच हे झाडाचं असं चांगलं पोषण झालेलं आहे आणि याला कुठल्याही तत्वाची कमतरता राहत नाही आहे. आणि म्हणून ह्याचे मला कधी पानं वगैरे खराब होताना दिसत नाही. आता हे जे पानं आहेत ते कीड लागलेली आहे त्यामुळे थोडंसं त्याला होल पडलेलं आहे. पण प्रत्येक वेळेला मी किडीसाठी उपाय करतेच असं नाही. त्यांचा पण अधिकार आहे, किड्यांना पानं खाण्याचा अधिकार आहे, त्यांचं जीवन आहे, त्यांचं जेवण आहे त्याच्यावरती. म्हणून मी त्यांना सोडून देते. जर आपल्याकडे जास्तीचं आहे तर त्यांनी 2-3 पानं खाल्ली तर आपण काय करू शकतो. आणि जमिनीत झाड असेल तर मी जमिनीतील झाडाला जाऊन पाहत असते, म्हणजे रोज मी खिडकी उघडून पाहते. त्याच्यावर काही बदल दिसत असेल तर तो मला कळून येतो की त्याच्यामध्ये काय बदल झालाय. पाणी कमी असेल तर ते सुकून जातं. मी तर कधीतरी त्याला खत देते. मी त्याला नेहमी कधीही खत देत नाही, कारण ते जमिनीतून त्याला पाहिजे ते तत्व घेत असतं. फक्त कुंडीतील झाडाचीच तेवढी काळजी जास्त घ्यावी लागते.
आणि घाबरण्याचं काही कारण नाही. आता जेवढे पण मी तुम्हाला हे उदाहरण सांगितले त्यापैकी तुम्हाला एक जरी तुम्हाला समजून आलं तरी तुम्ही तुमच्या झाडाची व्यवस्थित काळजी घेऊ शकता. आणि आज काही गार्डनमध्ये जे फुलं उमललेली आहेत ते पण तुम्ही पाहू शकता. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.